वो छत्रपति शिवाजी महाराज की आजचा दिवस शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण काल ज्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 15 महिन्यांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या विकासाला जी दिशा दिली, महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं त्याची प्रचिती या ग्रामीण भागातल्या निवडणुकीमधून आली. रोज सकाळी उठून शिवसेना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची कायमस्वरूपी बदनामी करायची आणि त्यांची पिछेहाट झाली अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं होतं. आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून धन्यवाद देतो, मतदारांना मनापासून धन्यवाद देतो की रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून जे काही मनसुबे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रचलेले होते ते आजच्या निकालानं धुळीस मिळाले आहेत आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं आणि महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभा आणि लोकसभा निवडून येण्याची ही नांदी आहे असं वाटत चुकीचं ठरणार नाही, कारण जवळजवळ 1300 ग्रामपंचायतीवर महायुतीचा झेंडा पडत गेला आहे आणि दुसरीकडे 460 ठिकाणी हा महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे. इतर जे आहेत ते इतर 300 सभा 300 जे आहेत त्याच्यातले सगळ्यात जास्त हे शिवसेनेच्या संपर्कामध्ये आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की 450 सरपंच क्रॉस करेल अशी शक्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि याचं एकमेव कारण आहे की ज्या पद्धतीनं टीका होत होती त्याला एकनाथ शिंदे साहेब विकासातनं उत्तर देत होते. महाराष्ट्राच्या जनतेनं विकास स्वीकारला, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची केलेली बदनामी ही महाराष्ट्राच्या जनतेला सहन झाली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेनं आज महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे, शिवसेनेच्या बाजूने कौल दिलेला आहे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल आम्ही प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेत असताना हाच मुद्दा मांडायचो की आम्ही मतदानाला सामोरं जायला कधी घाबरलेलो नाही. निशाणी नसताना जर आम्ही 70% जिंकू शकतो तर धनुष्यबाण असताना आम्ही कितीपर्यंत जाऊ शकतो त्याची परीक्षा या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनं डिस्टिंक्शन मध्ये आम्ही पास झालेलो आणि म्हणून अनेक लोक आता त्यापासून कदाचित त्यांनी पत्रकार परिषद बंद केली पाहिजे एवढं अपयश आल्यानंतर, पण हिंदीमध्ये एक म्हण आहे गिरे तुम्ही तारी पर, आज सकाळी त्यांनी सांगून टाकलं याला काही निशाणी नसते. आम्ही कुठं म्हटलं की याला निशाणी असते आणि एकही आकडा हा जो आकडा मी सांगितलेला आहे एकही आकडा पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर केलेला नाही, चॅनलवरनं येणारेच आकडे तुम्ही दिलेले आकडे आम्ही गृहित धरलेले आहेत, परंतु याच्यापेक्षा अधिक जे सरपंच शिवसेनेचे भाजपाचे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे होऊ शकतात हे देखील निर्विवाद सत्य आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नुसती टीका करणं, विकासावर न बोलणं, बदनामी करणं, टोमणे मारणं, सभेत टोमणे मारणं याला प्रत्युत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या मतदारांनी दिलंय आणि म्हणून पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या सगळ्याच मतदारांचं शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो
आणि भविष्यात पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, आमदारकी असतील, खासदारकी असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सज्ज आहे हे उत्तर देखील शिवसेनेच्या 1200 पदाधिकाऱ्यांनी दिलंय. त्याबद्दल शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही पक्षाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. अरे आवाज तुरंचा, अरे कोण आला, अरे कोण हे बघा हातात आहे सब मसिबा. अरे तो माझा खूप धरे तो आपला आर लवकर पडू द्यायला पाहिजे. बस बस ये सीमा तू पण आहेस. सगळ्या पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे चा निकाल जो आहे तो या ठिकाणी आहे. आपल्याला समोर जो आहे तो आलेला आहे आणि या ग्रामपंचायतीच्या निकालातून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या जनतेने जे आहे हे आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की महायुती, या महायुतीला भरभरून आशीर्वाद जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेने जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. म्हणूनच महायुतीला जो आहे मला वाटतं या ठिकाणी जे 2300 ग्रामपंचायतीच्या जागा ज्या ठिकाणी लढवल्या गेल्या त्या ठिकाणी महायुतीला 1300 जास्त आतापर्यंत या जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि येणाऱ्या अजून काही वेळामध्ये जो आहे तो आकडा हा वाढत जाईल. मला वाटतं हे स्पष्ट संकेत जे आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने प्रत्येकाला जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे की महाराष्ट्राला जे पाहिजे हे विकासाचं राजकारण या ठिकाणी पाहिजे आणि त्याच्यामुळेच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा असतील. या तिघांच्याही नेतृत्वामध्ये जे आहे हे भरभरून यश जे आहे या ग्रामपंचायतीमध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं आणि महायुतीला आणि महायुतीच्या मला वाटतं निम्म देखील यश जे आहे महाविकास आघाडीला जे आहे ते या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत नाही. 3 पट जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आल्या. मला वाटतं ही जी आहे हा जो रिझल्ट जो आहे हा रिझल्ट जे गेले 1.5 वर्ष ज्यांनी टीका करण्यामध्ये जे आहे हा आपला 1.5 वर्ष व्यर्थ घालवला, जे सकाळी उठून प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांचा वेळ व्यर्थ घालवतात आणि त्याचबरोबर तुमच्या पत्रकारांचा देखील, त्यांनाही मला वाटतं एक सडेतोड उत्तर जे आहे हे जनतेने जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. हे एवढं मोठं कौल जे आहे हे मला वाटतं येणाऱ्या लोकसभेसाठी आणि विधानसभेचं जे आहे हे मला वाटतं नांदी जी आहे ही या निकालातून जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसते. या ठिकाणी हे तिन्ही पक्ष जे आहेत शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष या तिघांना देखील महाराष्ट्राच्या जनतेने 2019 म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला 2019 कौल दिला होता. तो कौल जो आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी
स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या खुर्चीसाठी जो आहे हा कौल बाजूला ठेवून जे आहे एक अभद्र आघाडी जी आहे त्या ठिकाणी बनवली आज पुन्हा जे आहे हे लोकांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की आज आमच्या बरोबर अजितदादा देखील त्या ठिकाणी या सरकारमध्ये सामील झालेले आहेत आणि एक स्पष्ट कौल जो आहे हा महाराष्ट्राच्या जनतेचा जे आहे ते या लोकांना जे आहे रोज 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 म्हणजे मला वाटतं रोज आज एक दिवसही गेला नसेल दीड वर्षामध्ये की या लोकांनी जी आहे ती टीका त्या ठिकाणी केली नाही पण लोकांना टीकेचं टोमण्याचं राजकारण जे आहे ते त्या ठिकाणी आवडलेलं नाही लोकांना विकासाचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी हवंय आज सरकार जे आहे गेल्या सव्वा वर्षामध्ये दीड वर्षामध्ये जे काम या ठिकाणी करते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाणी द्या ना पाणी नेतृत्वाखाली त्याच्यावरती विश्वास जो आहे हा जनतेने या ठिकाणी दाखवलेला आहे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत घेऊन गेलो म्हणून आम्हाला प्रत्येकाने जे आहे हे आपल्या घरामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये जे आहे महायुतीला जे आहे हे या ठिकाणी बसवलेलं आहे आणि ज्यांना घरी बसायची सवय होती त्यांना घरी पण बसवण्याची व्यवस्था जी आहे ही या जनतेने या ठिकाणी आता करून ठेवलेली आहे मला वाटतं लोकांना जे आहे हे विकासाचं राजकारण या ठिकाणी आवडतं आपण काय करतोय गेल्या सव्वा वर्षामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम असेल त्याच्यातून जे करोडो लोकांना आपण घरापर्यंत जाऊन जे आहे ते या ठिकाणी बेनिफिट देण्याचं काम जो आहे तो लाभ देण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं त्याचबरोबर विविध योजना ज्या आहेत या महिलांसाठी असतील बसमधून प्रवास जो आहे हा तोही 50% मोफत जो आहे हा प्रवास आपण त्या ठिकाणी दिला त्याचबरोबर ज्येष्ठांना जो आहे तो त्या ठिकाणी मोफत प्रवास करण्याची मुभा जी आहे ती त्या ठिकाणी दिली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जे आहे ते 6,000 रुपये हे टाकण्याचे काम आणि त्याचबरोबर जसं 6,000 केंद्राचे येतात तसं 6,000 राज्यांनी देखील त्याच्यामध्ये टाकून 12,000 रुपये शेतकऱ्याला कसे मिळतील याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आज 1 रुपयामध्ये विमा दिला त्याचबरोबर 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये टाकले अगोदर फक्त आश्वासनं दिली गेली तर हे विकासाचं राजकारण जे आहे हे लोकांना या ठिकाणी आवडतंय ना की रोज उठल्यावरती जे आहे ते ह्याच्यावरती टीका करा त्याच्यावर टीका करा त्याच्यावर टीका करा आणि लोकांना शिवाशाप द्या हे लोकांना आवडलेलं नाही मला वाटतं ह्याच्यातून जो बोध जो आहे तो विरोधकांना घ्यायचा आहे तो बोध त्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि कुठेतरी आपली संघटना जी आहे आज जे कुठला घडतो उभाटा अगोदर 4 नंबरवर तरी होता आता 6 नंबरच्या पलीकडे गेलेला आहे मला वाटतं अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे अपक्ष पुढे आहे अपक्ष पुढे आहे आणि हा उभाटा गट जो आहे तो 6व्या नंबरपेक्षा मागे गेलेली आहे तर मला वाटतं आपण जो आहे तो आपल्या संघटना बांधणी आपल्याकडून लोक जी आहेत या ठिकाणी का सोडून चाललेले आहेत आज या ठिकाणी सगळेच आपण एकत्रच काम करत होतो पण आज ते तुमच्या बरोबर नाही आहेत आज मीना कांबळी मॅडम या ठिकाणी आहेत एवढ्या सिनियर फाउंडर मेंबर आपण बोलू शकतो तर याचं कुठेतरी आत्मपरीक्षण करा हे आम्हाला मी तुम्हाला सांगतो आत्मपरीक्षण करा कुठेतरी आपली संघटना का कमकुवत होते आपल्यापासून लोक का दुरावत आहेत तर आतापर्यंतच्या याच्या अगोदर जेव्हा आमच्याकडे चिन्ह नव्हतं तेव्हा देखील आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये यश संपादित त्या ठिकाणी केलं आणि आम्ही सगळे जे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य जे आहेत ते मुंबईमध्ये आले होते या ठिकाणी पण आता आज जे आहे आज ही पण ग्रामपंचायती निवडणूक जी आहे ती चिन्हावरती झाली नाही पण त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला आपल्या माध्यमाने जे आहे ते आकडे आम्हाला त्या ठिकाणी दाखवले आणि जसं सावंत साहेब या ठिकाणी म्हणाले की आम्ही काय आमच्या मनाचे आकडे त्या ठिकाणी सांगितले नाही हे तुम्ही जे टीव्हीवरती दाखवताय सकाळपासून हे आकडे आम्ही त्या ठिकाणी सांगितले आणि आज तर धनुष्यबाण देखील आहे आणि शिवसेना नाव देखील आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये माननीय आपल्या या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत या महायुतीच्या निवडून येतील आज त्याची सुरुवात जी आहे त्या सुरुवात या ग्रामपंचायतीच्या निकालापासून झालेली आहे तर मला वाटतं महायुतीचं हे मोठं यश आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये लोकांपर्यंत जे आम्ही घेऊन गेलो लोकांपर्यंत जे विकासात्मक राजकारण आम्ही घेऊन गेलो नेहमी मला वाटतं शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील
अजितदादा असतील हे कोणी जे आहे टीका कितीही समोरच्यांनी केली पण त्याच्यावरती पलटून टीका जी आहे ती करण्याचं काम आम्ही केलं नाही. आम्ही फक्त आणि फक्त जे आहे हे सरकारच्या माध्यमाने लोकांपर्यंत काम कसं पोहोचेल, सरकार चांगलं काम कसं करेल याच्यावरती आमचे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री आणि आमचे सगळे मंत्री मंडळ जे आहे हे या ठिकाणी काम करत होते. आणि म्हणूनच जे आहे ते लोकांनी जे आहे ते आज महायुतीला पूर्णपणे स्पष्ट बहुमत जे आहे त्या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील आज त्याच्यामध्ये देखील भरघोस यश जे आहे हे महायुतीला जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल. शिवसेनाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वाधिक जे निकाल आहे त्यांच्या बाजूने लागलेला आहे. 721 काँग्रेसला मिळाले आणि मविया 1352 असे लावणार आहे का तुमच्या टीव्हीवरती तो आकडा? त्यांनी सांगितलं लावणार आहे का? तुम्हाला भरोसा आहे का तुझा? मी प्रतिक्रिया दिली त्यावर तुम्ही मी म्हणतोय की बाबा तुम्हाला तरी भरोसा आहे का? आज तुमचं पण नेटवर्क आहे, आमचं पण नेटवर्क आहे, आमचे कार्यकर्ते जे आहे ते ग्रासरूट वरती त्या ठिकाणी कामं करतात. आणि मला वाटतं आम्ही तुम्हाला सांगायच्या अगोदर हे आकडे जे आहे हे सगळ्या तुम्हीच जे आहे हे सकाळपासून हे आकडे त्या ठिकाणी दाखवत आहेत. आणि मला वाटतं आता ज्याला काहीच बोलायसारखं नाही राहिलं आज तुम्हाला लोकांनी नाकारलेलं आहे हे आता त्याचं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करा आणि पुढच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी जवळ कसे याल याच्यासाठी त्या ठिकाणी काम करा.